डॉक्टर सिकंदर तलवार फ्रॉम द हेल्थ मिनिस्टर ऑफ पोरवोरियम ही वाज इमीडिएटली ट्रांसफर फ्रॉम हिज ड्यूटी व्हाट्स योर व्यू ऑन इट आई हैव ऑलरेडी शेयर्ड माय व्यूज ऑन द ट्विटर हैंडल कोविड केसेस आर ऑन द राइज कोरोनाच्या बाबतीत मिसमॅनेजमेंट जे सरकारचे झालं हे डेली दिसती पडतं आय हॅव बीन व्हॉइसिंग माय ओपिनियन व्हेरी लाऊडली इन द लास्ट 6 मंथ्स आणि ज्यो गरजेच्यो गजाली असतात बेगीन करच्यो म्हणून पोरवोरच्या वाटारांत वी हॅव टच 350+ केसीस कोविड केसीस एन्ड एट अ टायम वेन द ऑल द कोरोना वॉरियर्स द डॉक्टर्स आर डुईंग देअर पार्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू सपोर्ट देम BJP unfortunately has gone to such a low as far as politics is concerned. जो दोतोर बरे काम करतालो त्या दोतोराक काढून सांग्यार ट्रान्सफर केलो आणि एक दोतोर जो दोतोर हांगाच्यान आम्ही हांगाच्यान काढिल्लो आणि जो कोळंगूटच्या आमदाराच्या PHC कांदोळे आसा विच इटसेल्फ इज अ बीग PHC ताका एडिशनल चार्ज दिला परवरीचो आता वाय पॉलिटिक्स आर बीइंग प्लेड विथ द लाईफ ऑफ पीपल इज अ बीग क्वेश्चन मार्क स्पेशली जेव्हा हे पॅन्डेमिक वाढत असा आणि परवरच्या भागात वाढत असा हा मुद्दम सांग्यार चौकशी केली पळोवपाक थंय शॉर्टफॉल आशिल्लो काय म्हणून सांग्या वयल्यान कळलं की दे आर फुल्ली ऑपरेशनल विथ 4 मेडिकल ऑफिसर्स एन्ड 1 मेडिकल ऑफिसर आणि 1 हेल्थ ऑफिसर इन चार्ज सो हो थंय वचून कितें करतलो सांग्यार म्हाका खबर ना देन आय फायंड ट्राय टू फायंड आउट वॉट हॅपन्ड तर CMान खंय कितें कॉन्फरन्स मागिल्ले ऑफ ऑल द डॉक्टर्स त्या डॉक्टराचे लिंक ते असं ओपन झाले ना म्हणून तो त्या व्हिडिओ कॉन्फरन्सात नाशिल्लो म्हणून ह्या इगो घेऊन ह्या दोतोराक ट्रान्सफर केली म्हणून आय थिंक इन अ फेज फाल्यां कोण मेलो जाल्यार दोतोराक त्रास करतले आणि कोण जाल्यार म्हाका दिसता दोतोराक आंग काडपाक सुरू करतले वी हॅव बीन इन ऑन रिकॉर्ड बिफोर ऑल्सो देन आता पॉलिटिक्स नाका सध्या वाचवपाचे काम करूया आमचे ZP सरपंच पंच मेंबर्स कंटिन्युअसली वावरता एट ग्रासरूट लेवल टू एन्श्युअर दॅट वी आर एबल टू रीच टू द मॅक्झिमम पीपल हू आर हॅव्हिंग कोविड सॅनिटायझेशन प्रोसेस ऑल ओव्हर द एरियाज हांवें फ्री वरवरकारांक दवरला ज्यांका दिसता सॅनिटायझेशन करपाक जाय जस्ट दे नीड टू जस्ट कॉल अस एन्ड वी एन्श्युअर दॅट वी रीच टू दॅट प्लेस आता हे वेन वी आर ट्राय टू फॅसिलिटेट एन्ड बी प्रोएक्टीव इन दीस एरियाज It is very unfortunate that the Chief Minister is took to a level he bypasses the Health Minister because the Health Minister says aplya conference gena astana kela so samaj osle gazalyo jaung lagle jala maka ista kharech ek polopacha goshta asa polopasarki this doctor on record has been staying back and not allowing any illegal things to happen so maka ekut prashna padla परत माहित मी म्हणतो परत परत टॉपिक काढता कालाकुचो आमदार सुपूरची पंचायत NOCs किती उरल्या दिवपाक त्या डोंगरांनी हेल्थाच्यो त्यो काढू ना म्हणून काढपाक सोदतात काय आणि लेसन ते कळटले बट आय थिंक वी आर इन अ फेज ऑफ कोविड अँड आय वूड अर्ज अपॉन द चीफ मिनिस्टर टू स्टॉप स्टुपिंग टू सच लो लेवल ऑफ पॉलिटिक्स राजकारण भरपूर असा टायम करूया ऍक्शन आमच्यावर घेऊन म्हाका अरेस्टी करून झालं म्हाका व्हडलो फरक पडना But don't play it on the COVID warriors who are doctors and who are giving their best. This will demotivate the doctors. Secondly, as far as PHC is concerned, amka full-time dotor samke avashyak asat hai, which today in this time when the increase in pandemic is concerned, the chief minister should not have been petty-minded, should have been having a broader vision, broader mind to handle this type of situations. Unfortunately, to and taje stooges are involved in cheap level of politics. Forgetting what is happening today. And maka ekut bhay asa ki he ani ekdam tras lokang jayat kay mhun. Ani haja khatir kidhe samaj parvari wrong zale haja pude. Je aaj paryant ami control hadun sottat. Tale haji jababdari purna chief minister ani health minister tinda manta tancha kana paryant pavpak. These two will be responsible with his cronies of BJP in Parvarim. टू हँडल दीस मॅस वॉट दे हॅव क्रिएटेड वी नीड टू दोतोर कोणाक अपॉइंट करतलो कितें करतलो आय डोंट हॅव प्रायोरिटीज बट वी नीड फूल टायम डॉक्टर हू वील अटेंड टू आवर रिक्वायरमेंट्स एज फार एज परवरी PHC इज कन्सर्न ना जाल्यार येता त्या दिसान म्हाका तरी दिसता की जें काम कंटिन्युएशन आशिल्लें ताका त्रास जातलो आनी तातूंत परवरकाराच्या जिवा बरोबर ही पार्टी जी खेळटा ते परवरकार आनी इल्लेशांनी रस्त्यार येवन ताका कितें जाय तें उत्तर दितलें
आणि तुम्ही COVID-19 जशी स्टार्टिंगच्यान घेतात सो आता प्रायव्हेट हॉस्पिटल्सांनी रेट्स वाढिल्ले आसा त्यांचे गव्हर्नमेंटान त्यांना परमिशन दिले त्याचेर तुम्ही पहिले म्हणलं लोकांक प्रायव्हेट हॉस्पिटलांत वचपाक कोण सांगता गव्हर्नमेंटूच सांगता जेव्हा आमदाराक किती जाता त्यांना एक बरो कोण मनीस जाता ही रन्स टू प्रायव्हेट हॉस्पिटल्स वाय बिकॉज ही इज नॉट कॉन्फिडंट ऑफ गोवा मेडिकल कॉलेज ऑर द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवायडेड बाय द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ जेव्हा थंय वचपाचे जाता म्हणजे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सांनी हांव पयलींच्यान सांगता आयसोलेशन कोचीस दवरा ब्रॉड फॅसिलिटीज दवरा बेड्स दवरा आज जी रेट ताणें आयडेंटिफाय केल्या अ पर्सन वूड बी वॉन्टिंग टू स्टे इन अ फायव्ह स्टार तरी फायव्ह स्टारची रेट सध्या तू वचून फोर्टाक वजन रावलो जाल्यार 4,500-5,000 रुपया आसा रातीक हांची एक हॉटेलाच्या रुमाक हॉस्पिटलाच्या रुमाक जो अवेलेबल मेळना तो 18,000 आणि एक लहानसो एस्ट्रिक्स मार्क केला की एडिशनल चार्जेस वील बी देअर ऑन दॅट वन वी वील अ कॉमन मॅन बी एबल टू गेट दीस फॅसिलिटीज आणि ह्या हॉस्पिटलांकडे बाज्यो आसा दिवपाक सगळ्या सध्या झालं तियात्रां द फाईट ऑफ द चीफ मिनिस्टर अँड द हेल्थ मिनिस्टर इज स्लोली कमिंग अँड ट्रान्झिटिंग इन द ओपन की त्यांचे मिसमॅनेजमेंटान लोकांक कसे त्रास जाऊक लागले 18,000-12,000 दिस आर द हायस्ट इन द कंट्री हेल्थ मिनिस्टर म्हणटा इंडिपेंडंट कमिटीन केल्या चीफ मिनिस्टर म्हणटा वी वील रिव्हिजिट इट आफ्टर पीपल्स आउटलूक डिझास्टर मॅनेजमेंट अँड ऍक्टाच्यान तुका जनरल ऍक्ट विच अलाउज एव्हरीबडी एव्हरी स्कोप टू बी हँडल अंडर दीस पॅन्डेमिक हॅज बीन आयडेंटिफाईड अंडर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 समज ऍक्ट समज आयडेंटिफाय केल्लो आसा अंडर दीस हॅज बीन अंडर दीस जेन्ना धंदे बंद जावपाक गेल्ले तेन्ना ह्याच ऍक्टाच्या अंडर सरकारान नोटिसी काढिल्ल्यो एंटरप्रिन्युअर्सांक धंदेवाल्यांक की तुम्ही सगळ्यांक पगार दितले जॉब पगले काढचे ना तांकां तांचे पगार दितले सरकारान त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टा अंडर काढिल्ले अंडर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट टुडे ऑल्सो यू कॅन लुक ॲट कॅपिंग यू कॅन लुक ॲट टेकिंग ओवर हॉस्पिटल्स यू कॅन लुक ॲट डुईंग एव्हरीथिंग विच इज अंडर द अम्ब्रेला टू सपोर्ट द पीपल पण ह्या गेम ऑफ कमिशन्स अँड ओमिशन्स हे सगळे नाका थंय पावला आज आम्ही जीवाक जेव्हा अक्षरशा लास्ट फ्यू डेज आय बीन टॉकिंग टू प्रायव्हेट हॉस्पिटल्स आय बीन टॉकिंग फॉर बेड्स आय बीन टॉकिंग फॉर वेंटिलेटर्स हांवें स्वता येयले ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेऊन दवरल्या जे आमचे लोक फोन मारतात तांकां धाडून दिवपाक कित्याक ऑक्सिजन सिलिंडर सुद्दां ना ह्या लेवलाचेर जेन्ना हेल्थ चल्लां आनी चीफ मिनिस्टर इज इन आयसोलेशन एंड कम्स आउट आय विश हिम ऑल द व्हेरी बेस्ट कित्याक तो आतांच बरो जावन 17 दिसांतल्यान भायर सरला पूण भायर सरला तेन्ना इज आन्सरेबल टू लॉट ऑफ मोर थिंग्स ऑल्सो पूण आज ताणें हेल्थाच्या जाग्यार घालपाक हांवें जें सांगिल्लें तितलेंय करीत गेलां आनी म्हजो स्ट्रोंग डिमांड आशिल्लो की न्यू GMC ब्लॉक जो आयला तो कन्वर्ट इट इन टू अ हॉस्पिटल GMC इज ऑलरेडी 40% ऑक्युपायड लोक कोविडान मरना जाल्यार बाकीचे ट्रिटमेंट मेळना म्हणून मरपाक लागिल्ले आसा ताज्या खातीर लेट डेम एटलिस्ट गेट ट्रिटमेंट एन्ड लेट GMC ऑपरेट द वे इट इज then my very strong demand has been and will be ki GMC to nova block convert it into a total covid hospital like how you are doing at south goa infrastructure medical fraternity tumcha kade na ani have magni kelli tennai ki military che medical army corps hadun position karche purna hospital kadan military cha hatan diat under disaster management je army 24 varan breach varan shakta ते 24 वरांत फॅसिलिटीज तयार करू शकता आणि लोकांक मेळूक शकता डेलीचे रिपोर्टर येतात बाज्यो एमटी असतात म्हणून खंयच्यो बाज्यो एमटी असा आणि खंयचे बाज्यो दाखयता हे कोविड सेंटरचे काय कोविड हॉस्पिटलचे हे ताणी क्लॅरिफाय करपाची गरज असा आणि इफ इट इज फॉर द हॉस्पिटल देन दे गिविंग रॉंग न्यूज इफ इट इज अ सेंटर इट इज नॉट फॉर ट्रीटमेंट कित्याक मोस्ट ऑफ देम आर ऑप्टिंग फॉर होम आयसोलेशन होम आयसोलेशन जेव्हा तुम्ही सुविधा दिल्या कोविड सेंटर्स वर विल हॅव लिमिटेशन बट हॉस्पिटल ना फाल्यां प्रायव्हेट हॉस्पिटलांक सुद्दां तुवें फॅसिलिटीज दिवपाक गेल्यो वॉट एवर रेट्स यू आर एबल टू कम अप टू सबसिडायजींग इट विच नीड्स टू बी सबसिडायज आयदर द गव्हर्मेंट हॅज टू टेक इट अंडर कंट्रोल ऑर अ गव्हर्मेंट हॅज टू स्पेसिफाय दीस रेट्स उरिल्लें बर्डन तूं सरकाराचें घेवचें पडटलें तूं लोकांचेर घालूंक शकना आनी ही फॅसिलिटीज दितलो जाल्यार एक प्रूव जालें की प्रायव्हेट हॉस्पिटलांत दोतोर बरे आसात म्हूण
आणि प्रायव्हेट हॉस्पिटलात दोतोर जरी बरे झाले, नर्सी असा, इन्फ्रास्ट्रक्चर असा, वय प्रश्न पडतो. देर आर मेनी क्वेश्चन्स इन दिस थिंग्स विच कॅन बी आस्क्ड. आय एम ऑफ द फर्म डिमांड वन, कोविड हॉस्पिटल शुड बी डिमार्केटेड, द न्यू जीएमसी ब्लॉक शुड बी डिमार्केटेड, बाजो घालून सगळ्यो सुविधा करपाच्यो, आणि मेडिकल हँडल करपाक आर्मीक दिवपाची. मिलिटरी कॉप्स, आर्मी मेडिकल, मेडिकल कॉप्स कॅन हँडल इट. नंबर टू, जीएमसी शुड बी रिस्टोर्ड बॅक फॉर फॅसिलिटीज ऑफ ट्रीटमेंट ऑफ नॉर्मल पीपल हू आर नॉट अंडरगोईंग कोविड, सो वी आर एबल टू हँडल अदर ट्रीटमेंट्स अँड एलिमेंट्स, जाल्यार लोक कोविड ना जाल्यारूय मरपाक लागले. नंबर थ्री, जे कॅपिंग तुवें आतां इंटरनल तुमच्या एचएमआचे आणि सीएमआचे हातून मिस कॉर्डिनेशन व्हेरी क्लिअरली एक्सपोज झालं, वेदर इट इज इन द गाईज ऑफ कमिशन्स अँड ओमिशन्स ऑर वॉट एव्हर, दे हॅव टू कम व्हेरी क्लिअर अँड अंडर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, टेक ओव्हर द प्रायव्हेट हॉस्पिटल्स, ऑर स्पेसिफिकली एन्श्युअर दॅट इज रेट्स आर स्पेसिफाईड विच आर डुएबल फॉर द कॉमन पब्लिक, एन्श्युअरिंग प्रॉपर ट्रीटमेंट इन्क्लुडिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ नॉट ओनली डॉक्टर्स बट नर्सीस अँड अदर थिंग्स ऑल्सो. बेटीच फाला मारली म्हणून जायना, प्लाझ्मा खातीर डोनेट कर आणि फुल फॅमिलीक वर्सभर फ्री ट्रीटमेंट म्हणून. आमकां डेली फोन येता, सर आम्ही हॉस्पिटलांत प्लाझ्मा डोनेट करपाक वता, ते म्हणटा आमकां कांयच खबर ना म्हणून. सो प्लाझ्मा डोनेट करपाचें जावंकूच ना. दुसरो फोन येता, आमी हॉस्पिटलांत वचूंक सोदता सर, डीडीएसवाय कार्डार कवरेज मेळना म्हणून. आतां डीडीएसवाय कार्ड इमिजिएटली तांणी पयले कवर करपाक जाय. दॅट इज अनदर डिमांड आय एम मेकिंग विथ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा, की डीडीएसवाय कवरेज शूड इन्क्लूड कोविड एलिमेंट्स. दे कॅनॉट टेक मोर टायम ऑन दीस. स म्हयने जाले आमी कोविडान आसा, डीडीएसवायचो तुमी प्रिमियमूय कलेक्ट केलो आनी सद्या रिन्युअलूय चालू आसा. इट इज जस्ट वन ऑर्डर विच सेज दॅट दीस वील बी कवर्ड अँड दॅट अलाव्स द पेशंट्स टू ब्रीथ फ्री. तेंय ना, प्लाझ्मा डोनेटर दिता सांगले, लेट डॅम कम क्लियर, दितले काय दिवचे ना, फक्त अनाउन्समेंट्स ठोकतात, न्यूज पेपराचेर मिडियाचेर प्रिंट दितात, अँड देर इज एब्सोल्युटली मॅसअप अँड इज अ रकस इन द माइंड्स ऑफ द कॉमन पब्लीक. हे चीफ मिनिस्टर बरो जावन आयला जाल्यार बरो स्टेटमेंट काढून ह्या गोष्टींचेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा, टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ आवर पीपल विच अदरवाइज इज हॅविंग इश्यू. प्रश्न, जेन्ना कोविड केसी स्टार्ट जाले तेन्ना गोंयांत 10 केसी अशी दिसाक रिपोर्ट येताले, आतां हे स्टेज जाला की 10 डेथ रेटी दिसाक येवपाक लागल्या. सो आतां दिसना की सरकारान कोवीड हॉस्पिटलां वाडोवचे ना, वाडोवचे वाडोवपाचे लक्ष घालचे पेक्षा आनी खंयच्या गजालींचेर लक्ष घालचे न्हू. सद्या सरकारा कडल्यान कितें चड अपेक्षा करप ही पिशेपणाची गोश्ट. सद्या आमी 10 मरणां जाता, गिनती 700-800 पावता दिसाक पॉझिटिव्ह केसीस, होम आयसोलेशनाचेर लोक बजून भोंवतात, घरांत नासता, देर इज नो मॉनिटरींग, द पुलीस आर टायर्ड, डॉक्टर्स आर टायर्ड, एवरीबडी इज गोईंग थ्रू अ फेज अँड द गव्हर्नमेंट इज ओनली युजींग द फेज ऑफ कोविड स्वतःचो इंट्रस्ट असो कवर करपाक. आयच्या तारखेन जंय सरकार आसा थंय तांणी लॉकडावन मागले जाल्यार लॉकडावन दिना. इज्रायल ऑल्सो हॅज गॉन थ्रू द सेकंड लॉकडाऊन. आम्ही अजून ताळ्यो मारून हे आमची मेणवाती लावून रावल्या की ट्रीटमेंट चालू जातलो म्हणून, वॅक्सीन येतले म्हणून. आय थिंक वी आर गोईंग थ्रू स्टोरीज. आज आम्ही रियलिटीन पळयतले जाल्यार वी नीड टू एन्श्युअर दॅट वी आर आयदर वेटिंग फॉर हर्ड इम्युनिटी टू कम विच इज ऑलरेडी कम, कॉम्युनिटी ट्रान्समिशन ऑलरेडी सुरू झाले. सो तांकां सरकाराक एकूच जाला, गोंयकारांचो जीव खंय आसुनी आमी आमचे कितें तें कालोवन काडया, फुडले मागीर पळोवया म्हणून. दीस सिम्स टू बी अ क्लियर मेसेज फ्रॉम द चीफ मिनिस्टर एन्ड द हेल्थ मिनिस्टर. आज आमकां इन्फ्रास्ट्रक्चर वायज परत परत हार्प करीत आसा, कोवीड हॉस्पिटल जाय, ट्रिटमेंट करपाक सारके जाय, बेड्स ताका जाय. आज जीएमसीन वचून पळया तुमी आनी टेल मी इफ आय एम रॉंग, एवरी सेकंड पर्सन इज क्राइंग. आनी जो पर्यंत आमदार फोन मारना नाल्यार कोण हेल्थ मिनिस्टराक फोन मारना, डिनाक फोन मारना, ते खंय बसतात, खंय न्हिदतात, कोणाकूच खबर ना. स्प्रेड हॅज बीन सो फास्ट की थंय मॉनिटरींग कांयच ना. सो आय थिंक द गव्हर्मेंट हॅज ऑलरेडी द मिसमॅनेजमेंट हांवें ऑलरेडी वोकल आसा ताचेर. लॉकडावन कुड हॅव बीन अ सोल्युशन, अ टेम्पररी लॉकडावन कुड हॅव बीन अ सोल्युशन, पूण वी हॅव फ्लॉड इन सो मेनी एरियाज, टू कम बॅक इज अ बिगस्ट चॅलेंज टुडे. आणि कम बॅक करतले तसो चीफ मिनिस्टर जाय, एक लिडर जाय जो एवरी हातून राजकारण सोदून काडटलो आणि राजकारण करतलो त्याका मुख्यमंत्री म्हणनात. मुख्यमंत्री गोयचो असता, पार्टीचो न्हय. आणि गोयच्या मुख्यमंत्री काम केले, अजून लॉट ऑफ थिंग्स कॅन स्टील
बी कमिंग इन प्लेस वी हैड आस्क फॉर अ स्मॉल थिंग ऑल ऑपोजिशन रूलिंग सगळ्यांगे बरोबर काम करूया ग्रासरूट पर्यंत काम करूया पंचायती वॉलंटियरिंग सगळ्यांग कामाक घेऊन करूया आमका आपयले चा पिवयली आमचे आयडिया ऐकले ते खय उडले म्हाका खबर ना कित्याक एडवायजर ताका एकूच कोळमुडचो मेळटा नाल्यार आनी कोण मेळटा आसतलो बट वी आर नॉट इन द रायट ट्रॅक इज वॉट ऑल पीपल ऑफ गोवा फील एक भंय गोंयकारांक जाला कोविडाचो भायर सरल्यार अवेरनेस कितले तयार केले जाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी एंड ऑफ द डे हॅज टू बी टेकन बाय गोवन एंड आय हॅव ऑल्सो कॉल्ड अपॉन अवर गोवन्स की आमी सरकारा कडेन चड अपेक्षा करच्या पेक्षा इट इज सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्युअर दॅट आमी मास्क घालप आमी डिस्टन्स दवरप आमी सॅनिटायझेशन करप आमी हायजिनीक रावप आनी जाय जाल्यारूच भायर सरप हे आय हॅव बीन कंटिन्युअसली स्प्रेडिंग थ्रू वेरियस फोरम्स इन माय कॉन्स्टिट्युएन्सी आणि पीपल हुम बी नो दॅट इज द ओनली वे वी कॅन ट्राय अँड कर्टेल फर्दर स्प्रेड So government is planning to open the school from October. What would you like to say? I think government has said that they will revisit this issue after October 2nd and talked about it. सध्या जेव्हा कम्युनिटी ट्रान्समिशन सरकारान म्हणलं आणि सरकार समज स्कुलां स्टार्ट करूंक शकता सोदता जर ताजे इतली वायट गोष्ट काय आसची ना वी वील बी पेईंग द यंग माइंड्स ऑफ गोवा स्कूल जाय दहावी आणि बारावी जाय हे आमकाय तितलेंच आमकां खबर आसा इट इज रिक्वायर्ड फॉर पीपल हू आर आन्सरींग 10th 12th ऑर 9th एंड 11th मे बी एक्झाम्स पूण हे करता आसतना तो भुरगो जो स्वता आवय बापायक गाडयेंतल्यान जाल्यार हातूंतल्यान येता आनी बसता आनी वता तर ताजे पळोवंक येता वॉट हॅपन्स टू द पर्सन हू कम्स एंड ट्रॅवल्स थ्रू बस वॉट हॅपन्स टू द पीपल हू ट्रॅवल थ्रू मास ट्रान्सपोर्टेशन आनी हे जे थंय स्कुलान येता वीच यूज कॉमन फेसिलिटीज कितलेय डिस्टन्स दवरले स्कूल स्टार्ट जातकच इट इज बाउंड टू हॅपन की भुरग्यां कडल्यान कितें ना जाल्यार कितें वायट जावंक शकता ताज्या खातीर द सेंटिमेंट्स ऑफ स्टार्टींग स्कूल इज ऑल्दो बींग देर आय एम ऑफ द फॉर्म ओपिनियन की जो पर्यंत कव सकयल देंवना तितले पर्यंत आमी स्कूल्स रिओपन करपाक चिंतूकूच जायना कित्याक एंड ऑफ द डे वी वील बी प्लेईंग वीथ द यंग किड्स हूज इम्युनिटी इज लेस एंड वी वील बी प्लेईंग द फ्युचर ऑफ आवर गोवन्स ओनली टू प्रूव अ पॉयंट की परत की आमी पयले केले म्हणून सेंटरात दाखोवपाची भाशा बंद केली आनी स्वता गोंयकारांक कितें जाय तें पयले जाल्यार खुबशे बरी गजाली जावंक शकता एज फार एज 2nd ऑफ ऑक्टोबर इज कन्सर्न आय थिंक इट इज टू शॉर्ट ऑफ अ डेट स्पायरलिंग जायत आसा नंबर्स वाडत आसा दिसाक मरणां वाडत आसा आनी ताज्या खातीर जो पर्यंत ही गोश्ट देवना आय डोंट थिंक द गव्हर्मेंट नीड्स टू इवन थिंक अबाउट हॅवींग द एक्झाम्स म्हजो स्वताचो चलो 10th आसा म्हाकाय खबर आसा कितली इम्पॉर्टंट आसा तांकां वचपाक पूण यू कॅनो यू नीड द चिल्ड्रन टू सर्वायव फॉर द फ्युचर नॉट टेक अ रिस्क वीथ एक्झाम्स एक्झाम्स वील कम एंड गो लायफ एकूचदां येता आनी आतां बरे बरे गो लोक तुवें पयले हॅव आर सफरींग एन्ड कॅनॉट कम आउट ऑफ इट बिकॉज ऑफ अवेरनेस ऑर बिकॉज ऑफ सर्टन नॉर्म्स नॉट हॅवींग फॉलोड आनी सगळीं स्कुलां समज धरली जाल्यार इट इज अ कॉल विथ द पेरंट टिचर असोसिएशन हॅव टू ऑल्सो स्ट्रॉंगली टेक एज फार एज आय एम कन्सर्न आय एम ऑफ द ओपिनियन दॅट वी नीड टू रिव्ह्यू द सिट्युएशन इन ऑक्टोबर एन्ड देन वील टेक अ फॉर्म डिसिजन यू ऑल्सो सपोर्ट सुनील नरेकर्स कॉल फॉर एन असेंब्ली सेशन असेंब्ली सेशन हॅज बीन रिक्वायर्ड लास्ट टायम ऑल्सो बट लास्ट टायम म्हाका दिसता वेन ऑपोजिशन नीड्स टू बी इन ट्यून विथ वन थॉट स्प्लिटेड ऑपोजिशन इज एडवांटेज टू द रुलिंग एन्ड दॅट इज वॉट इज हॅपनिंग issues which have been very instrument important to the state I have been raising in the last few weeks months vijay ek raise karta baaki je maga issue disna koi koi kon kide raise karta sudin babu ek amcha raise karta but I think these issues need to be coming consolidated and each one has to have a proper flow management irrespective whether it's assembly or out of assembly vishay je goicha hitak asa sudin baban je sangla khare sangla pun 5 disachi ka 15 disachi ka 10 disachi assembly jait कित्याक इतले मुद्दे आसा की आज गव्हर्मेंट इज नॉट इवन आन्सरींग जे प्रेस कॉन्फरन्सीस घेवन आमी सांगता मुद्दे सरकाराची जबाबदारी आसता की ते मुद्दे आन्सर करपाक सरकाराचे मुद्दे खुद सीएमाचे जेन्ना चार्ज आसता कोण जोकर बसयता तुमी आनी रिप्लाय दिवंक लायता इज इट सम पार्टी डिस्कशन ऑर इज इट सम पार्टी व्यूज इट इज द गव्हर्मेंट एन्ड इट इज द गव्हर्मेंट फॉर ऑल फॉर द पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल जाल्यार तो गव्हर्मेंट येतकर बीजेपी सरकार आसूं जाल्यार खंयच्या सरकार आसूं न्ही इट हॅज टू लूक आफ्टर द इश्यूज रेज बाय द ऑपोजिशन एक विशयाचे ते जाप दिवपाची जायना तांच्या कडेन
जावेरी कांड एंड कनेक्शन्स हमें ट्रेलर रिलीज के गुरमीत सिंह भमरा कोण का विचार विनय तेंडुलकर इन्वॉल्वमेंट दाखिल विलास देसाई इन्वॉल्वमेंट दाखिल द चीफ मिनिस्टर इज द होम मिनिस्टर अ वेरी सीरियस एलिगेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग बैटिंग ड्रग्स एवरीथिंग टुक प्लेस चीफ मिनिस्टर शुड हैव कम ऑन रिकॉर्ड एंड आस्क फॉर इंक्वायरी एटलीस्ट एपिसोड इज वेरी मच ऑन इतने एक्शन दिस्टी पड़त गला पे तिरुमला बैंक बाकी तिरुमला बैंक इच बैंक इज हैविंग इट्स ओन इश्यूज तुम्हें उसमें चेक करा सम प्रेस मीडिया इज नॉट बीन एबल टू गिव अ गुड कवरेज ऑन दीज इश्यूज फॉर बेस्ट रिजन्स बेस्ट नोन पुण इश्यू अजून तशेच आसा विषय ते तशेच ज्वलंत आसा ओनली माय पार्ट ऑफ गोइंग टू द राइट पॉइंट्स इज वॉट आय बीन डूइंग एक्टिवेटेड पॉइंट्स हैव ऑलरेडी एक्टेड सगळे उलोवंक गेलो सरकार बंद करता म्हणून माय इन माय ओन वे आय बीन डूइंग एंड एक्शन एंड रिजल्ट्स हैव बीन सीन ये करता आसतना विनय तेंडुलकराचे स्टेटमेंट अजून पर्यंत सीएम काढना ताणे कित्याक इन्वॉल्वमेंट आसा ते सांगना हे सगळे भायर येतलेच ताजे कडेन येना आमचे कडेन येतले पूण काडटा आसतना जबाबदारी आसता सरकाराची ज्याचे एलिगेशन ऑफ अ पर्सन ऑफ अ एल्डर्स हाउस इज बींग रेज्ड बुमरा कोण कपिल झवेरी कोण हे विषय जेन्ना काडटा ड्रग्स फायंड आउट जातात आणि तातूंतल्यान एनसीबी येता सुशांत सिंग राजपूताची जाता ह्यो सगळ्यो येदी व्हडली केस जाता थंय कोण जस्ट लोगोन ड्रग्स मेळटा आणि सडनली नोबडी इज टॉकिंग अबाउट इट इन्क्लुडींग द ऑपोजिशन सो दॅट इज वाय यू स्टार्ट थिंकिंग आर वी इन द राईट बोट काय म्हणून अँड दिस मेक्स यू रिथिंक अँड दिस इज एक्झॅक्टली द ॲडव्हान्टेज द गव्हर्नमेंट ऑफ टुडे इज टेकिंग सेकंडली एज फार एज कोविडचा इश्यू इज कन्सर्न माडा मोपाचा इश्यू इज अ सिरियस इश्यू काल 200 कोटी बॉरोईंग घेतल्या लास्ट स महिन्यात 1500 कोटी बॉरोईंग झाले वो सरकार आज जे बॉरोईंग करता ते 10 वर्षात परत कोणाला खंयचो सरकार पे करचो पडटलो बट द टायप ऑफ बॉरोईंग दॅट आर हॅपनिंग एक क्लियर असा की एव्हरी रुपी इज इम्पॉर्टंट टू द स्टेट ऑफ गोवा आणि मोपाचो विषय जो इतलो सिरियसली ताका दाखयला की इट इज अ फ्लो साधे प्रश्न विचारल्या तो शाणपाक कितें आपली शाणपणां उलयता तो आणि कोण बीजेपीचे कोण तरी ते जोकर कितें उलयतात मेन जो टॉपिक असा सीएम हू इज द चेअरमॅन इज नॉट टॉकिंग इट्स अ डिरेक्ट चार्ज ऑन हिम आय चॅलेंज हिम टू रिप्लाय टू दीस कितें विचारलां कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाक पयशा शिवाय जमता खंयच्या एक्टाच्या आमदान जमता एक्ट तुजो सारको आसा आसा जर तुवें दिलें कशें आपल्याक फक्त इतलेंच दाखय म्हणून हें कांयच न्ही हें जीएमआरची पयली ट्रेलर कन्वर्जन सनदाचें इलेक्शन येतलें मातशें रावात हाव दे हॅव प्लेस्ड पेपर्स एंड डॉक्युमेंट्स पूण सगळ्यो गजालींक टायम आसता आय नीड वन थिंग व्हेरी क्लियरली टू बी सीन की चीफ मिनिस्टर हॅज टू बी एक्टिंग एज अ चीफ मिनिस्टर नॉट एज अ रिमोट कंट्रोल पपेट की कोण तरी डायरेक्टर फाटल्यान बसतलो आणि सीएमाक केन्ना उलोवंक जाय केन्ना उलोवंक जायना आपल्या चार्जीस पडिल्ले सीएमाचे चार्ज आशिल्ले कोण पार्टीचे लोक उलयतात कितें चाललें इट्स अ एमएलए हू इज मेकिंग अ चार्ज ऑन अ चीफ मिनिस्टर ऑन वॉट ही इज गॉन रॉंग एंड टू आस्किंग टू क्लेरिफाय एंड टेक अ पोझिशन ऑन मिसस्टेटमेंट तो उलयत ना अजून कितें दिसता की इतले मुरले भितर हे की द ज्युडिशियल कॅन बी द ओनली रिप्लाय अँड डेज टू कम आय थिंक ज्युडिशियरी ओनली वील बी गोईंग राईट टू मेक दीस पीपल आन्सरेबल सो आता मोपाचो सुद्धा विषय जो आसा लेट डेम आन्सर टू द ज्युडिशियरी ओनली हाव फार दे वेर राईट टू इन्स्टेड ऑफ गिविंग दीस स्टेटमेंट अँड हू नीड्स टू बी कमिंग इन दीस पिक्चर हाव द चेअरमॅन हू इज द चीफ मिनिस्टर अलाउड दीस थिंग टू हॅपन वेदर ही वॉज गिवन एनी वेटो पॉवर टू गीव अ कन्स्ट्रक्शन लायसन्स अरे साधे मनशाक कन्स्ट्रक्शन लायसन्साक 300 स्क्वेअर मिटराक 200 स्क्वेअर मिटराक 1 रुपया दिल्या शिवाय लायसन्स मेळटा आनी तुमी येदो व्हडलो प्रोजेक्टाक लायसन्स दिता आफ्टर इंडेंटींग अँड नॉट टेकिंग मनी अँड गिविंग अ कन्स्ट्रक्शन लायसन्स आय थिंक दे वील हॅव टू आन्सर ऑल दीस पॉयंट्स आनी हे करप्शन एंगल जेन्ना आमचो डॉक्टर करप्शन करीत आसा ते एंगल ज्या तरेन वता त्या एंगलांतल्यान एक सिद्ध जाता की ही हॅज टेकन पीपल ऑफ गोवा फॉर ग्रांटेड अँड इट इज व्हेरी शॉर्ट टायम कर्मा खंय परत येता जे ताणें केलां ते ताका परत येतले हे म्हजे रिकॉर्डेड स्टेटमेंट दवरा दीस वील कम बॅक टू इन द वे इज डन इट वाय सर यू आर टॉकिंग अबाउट ऑपोजिशन इज डिस्टर्बड डिस्टर्ब ऑपोजिशन इज नॅशनल पायलम वाय आर यू नॉट कमिंग वाय ऑपोजिशन इज नॉट गेटिंग टुगेदर ऑन दिस इशू तू तुझा उलयता सुनील आपणाचा उलयता विजय आपणाचा उलयता कोण कोणाचा आयकता रोहन गवटे इंडिपेंडेंट आमदार इंडिपेंडेंट
इंडिपेंडंट आमदार आशिल्ल्यान ही कॅन ऑलवेज पास द थॉट्स वेद अदर पीपल नीड टू अंडरस्टँड एंड टेक इट अहेड और देर हेज टू बी द मेन पार्टी ऑपोजिशन पार्टी हू हेज टू कम एंड कॉन्सोलिडेट थिंग्स इट कॅनॉट बी युनायटेड ऑपोजिशन ओनली इन द नेम ऑफ असेंब्ली सेशन्स इट हेज टू बी अदरवाइज ऑल्सो आई थिंक दिस नीड्स टू बी ग्रुप टुगेदर एंड आई थिंक पॉलिटिकल चेंजीस देन ओनली कॅन हॅपन इट कॅनॉट हॅपन विथ अ थॉट की बाबा हे चालला आणि एक इश्यू रेज करना आज व्हेरी फ्यू ऑपोजिशन एमएलएज आर रिमेनिंग वोकल रेस्ट आय रियली डोंट नो वाय दे आर नॉट रेजिंग इश्यूज सो ताज्या खातीर ही एडवांटेज सध्या बीजेपीक मेळिल्ली आसा विच इज माय फ्रँक ओपिनियन विच आय फील इज विदाउट एनी पॉलिटिकल लायनेज म्हाका तरी दिसता की इट्स टायम दॅट ऑपोजिशन स्टार्ट्स रिबुटींग की द पल्स ऑफ द कॉमन मॅन इज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट द थॉट ऑफ अ कॉमन मॅन इज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट द वे गव्हर्नमेंट इज बिहेविंग इज अगेन्स्ट द पीपल ऑफ गोवा ज्या तरेन मरणां जाल्या ज्या तरेन कोवीड मिसमॅनेजमेंट जाला इज अ क्लियर इंडिकेशन हाव थिंग्स आर मुवींग आणि हे करता आसतना ऑपोजिशनाचे कर्तव्य असता हे विषय काढप नॉट अलावींग इट टू हॅपन तांच्या स्वतःच्या आमदाराक उलोवंक लागल्या बाय अलिना सारकेली मोल्याचेर उलोवंक लागल्या तिका स्वता पार्टीन सपोर्ट दिनात वॉट इज लेफ्ट अ टॉपीक ऑफ एनवायरमेंट विच इज व्हेरी क्लिअरली ओपन्ड अप आणि सेव मोले कॅम्पेन हॅज गेन सो मच ऑफ स्पेस दॅट द गव्हर्नमेंट ऑफ गोवा इफ इज म्हाका दिसता मनोहर पर्रीकर आशिल्लो एखादी उलोवन कितें तरी करपाचो वो उल्टे ही इज ट्रायंग टू जस्टिफाय वाय कोल हॅज टू बी हँडल्ड वाय द डबल ट्रॅकिंग इज रिक्वायर्ड वाय द ट्रीज नीड टू बी कट आणि कर्नाटका आमच्या खातीर झाडां लायतले म्हणटा जे आम्ही झाडां कापता अरे कर्नाटका आमची म्हादय वेली झाडां खंयचे लायतले सो एज यू मेन्शन मोपा तो डेवलपमेंट इन मोपा विल कॉज टू मेजर करप्शन डेवलपमेंट ऑफ मोपा इन डेज टू कम वील ओपन अप अ लॉट ऑफ मोर थिंग्स जीएमआरचो रोल जीएमआरन कितें केला आता एकदम ते लक्ष आशिल्ल्यान मातशे आनी आनी फुडें फुडें वचपाक लागता तो एकदां एक पॉयंट मेळटकच खुबशे मेळटा सो एक मेळिल्ल्यान दुसरो मेळा दुसरो मेळिल्ल्यान तिसरो मेळा एक दोन केसी एक्स्ट्रा मोपाच्यो ऑलरेडी हातान मेळ्ळा पूण हो पयलो इश्यू ज्युडिशियली लेट इफ चीफ मिनिस्टर इज नॉट आन्सरींग इन द नेक्स्ट टू डेज थ्री डेज एन्ड जस्टिफायंग वॉट ही डीड वाय ही डीड डेफिनेटली दीस वील टेक अ ज्युडिशियल एंगल लेट हीम आन्सर एन्ड लेट हीम बी आन्सरेबल थ्रू द कोर्ट्स लोकायुक्त अनफॉर्च्युनेटली हेज काल पयर ते लास्ट तीन दिसता लास्ट डे आशिल्लो हेज डन इज अ गूड जॉब द टायम ही वॉज हियर म्हाका याद जाता आमचे बीच क्लिनिंगाचे इशू तेन्नाच्यान ताणें सगळे एक एक डिसिजन सेवीन इन द इंट्रस्ट ऑफ द इशूज एन्ड वॉज नॉट बायस्ड दीस दीस ज्युडिशरी वर्क्स इन दीस मॅनर आय थिंक म्हाका दिसता लोकायुक्ताचो रोल ह्या दिसांनी परत येवप आनी लोकायुक्त बींग अपॉयंटेड व्हेरी सून शूड बी देर एक्चुली रिटायर जाता म्हणल्यार आतां पर्यंत न्यू लोकायुक्त तयार आसूंक जाय आशिल्लो पूण हो सरकार तें करचो ना कित्याक लोकायुक्ताक फुडले स म्हयने ते वर्स भर सुद्दां एपॉयंटमेंट मेळ्ळो जाल्यार म्हाका दिसता व्हडलें जातलें कित्याक दीस देट कील बी गेट ट्रान्सपरंसी एन्ड दीस ट्रान्सपरंसी दीस गव्हर्मेंट वॉन्ट्स टू एवॉयड मोपा इश्यू ऑल्सो आयज काल अशें पळोवपाक पडलें की कोण कोणाच्या आमदारांच्या फ्रेंडान कॉन्टेक्ट मेळ्ळा हेका कॉन्टेक्ट मेळ्ळा तेका कॉन्टेक्ट मेळ्ळा वॉट इज जस्ट म्हणटा आय एम व्हेरी क्लियर पॉलिटिक्स आणि फ्रेंडशिप्स आर टू डिफरंट पार्ट्स स्टूपिंग टू दीस लेवल ऑफ पॉलिटिक्स इज नॉट समथिंग विच आय हॅव बीन डुईंग इन द पास्ट ऑल्सो इफ आय हॅव बीन रेजिंग अ इश्यू इट्स विथ व्हेरी क्रेडिबल थिंग एअरपोर्टार सोऱ्याचें दुकान मेळना म्हणून एक्साइज लायसन्स दिवचें न्हय हें केन्ना हे जे बीजेपीचे कार्यकर्त्यान कोणें केलां ते डुप्लिकेट सोरो विकतात ते आमी करनात पूण समज कोण आपल्या पोटाक धंदो करता तो आपले धंदो करता कोणाचेर फावर नासतात इफ समबडी इज वर्कींग टुमोरो एन्ड मे गेट्स अ कॉन्ट्रेक्ट ऑर डज समथींग वी आर हॅपी एज फार एज अ गोवन गेट्स अ कॉन्ट्रेक्ट पूण ह्या हातूंतल्यान एखादी ह्या लोकांक कमिशन मेळूना म्हणून दुखलां काय स्वताच्या सोऱ्याचें दुकान ओपन करूंक ना म्हणून अजून दूख आसा काय एअरपोर्टार टर्मिनलाचेर मनोहर पर्रीकर सीएम आसतना तो एक दूख आसूंक शकता सो देर आर लॉट ऑफ थिंग्स कित्याक दीस गव्हर्नमेंट हॅज लर्न्ड लायक प्रुडंट मिडिया सेड द आर्ट ऑफ परसेप्शन दाखोवप एक फटोवप एक आनी कर्तृत्वांत एक आनी आसा वेगळेंच देन आर्ट ऑफ परसेप्शन वील ऑटोमॅटिकली बी ब्रोकन आवट प्रुडंटान आयडेंटिफाय करून दिलेत न्ही आतां ऑपोजिशनाक कळ्ळें की दे आर प्लेईंग वीथ परसेप्शन म्हणून की एक्च्युली इन रियलिटी दे आर नॉट वॉट दे आर सर तुम्ही द व्हेरी
कनेक्शन्स लास्ट टाइम एक्सपोज केले न्हू, तुम्ही सांगलेले की आपण दिल्ली कोणा हे करतो कोण प्रॉपर सांगतो जे दिल्ली द कपिल्स आर व्हेरी कांड एंड कनेक्शन्स ट्रेलर दिलो पिक्चर इतलं सांगितलं मायकल लोबोन 8 वर्षा झाली ड्रगांची नावं सांगणं बरं ड्रग डीलरांची तेव्हा फालत देऊ सगळ्यात टाइम असता आणि मीटिंग द पीपल इन दिल्ली जाऊनही मागचे इले दीस कोरोना देऊनही ते मागचे सुजागात जाऊनही आय ऑलरेडी आय एम ऑलरेडी सिकिंग अपॉइंटमेंट विथ देम अँड इट्स इन ट्रान्झिट बट इम्पॉर्टंट इज जो विषय हातात घेतला ताजे पिक्चर येतलेच पण ज्या दिसांनी लास्ट 1 महिन्यान 1.5 महिन्यान जे कोणाचे किती केस कोणाक बरोवन धाडिले लेटर विदाउट इन्फॉर्मिंग द मिडिया एक्शन इज ऑलरेडी स्टार्टेड ऑन दोज पॉइंट्स सो सगळ्यो गजाल्यो मिडियाकडे सांगले जाल्यार ते दामपाक सुरू करता जी मिडिया तर्फे सेंटराक वतली आणि सेंटरा तर्फे मिडिया घेतली ती येतलीच केस पण थोड्यो गजाल्यो ऑलरेडी ते डॉक्युमेंटेशन केले रायटिंग टू सेंट्रल एजन्सीज सेंट्रल एजन्सीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड एक्टिंग वेदर इट हॅपन इन कलंगूट ऑर वेदर इट हॅपन हियर विथ द बँक्स ऑर वॉट एव्हर थिंग्स हॅव ऑलरेडी स्टार्टेड मूव्हिंग As a health minister of courts, GMC provides each and every facilities to the patients and is the civilians who are performing all the negligence and coming on when the urge of death in the doorstep of the COVID. Tumche mat kele. Tu GMC last kenna gello. Tu GMC last kenna gello. So what's a good now? Amdaracha na dhyan, amche GMC jekade sampark, dhoturam kade, dina kade, health minister kade daily asta. Kidak asta? Kidak amche barik barik lokanche prashna asta. ऑक्सिजन सिलेंडर ना बेड ना हे चालूच झालं आणि ह्या हातून ज्याका कोणाचा पाय मोडला कोणाक न्यूरो प्रॉब्लेम कोणाक हार्ट प्रॉब्लेम दीस थिंग्स अनलेस दे आर प्रायोरिटी आर गेटिंग पोस्टपोन आय थिंक द ओनली आन्सर टू दीस इज द ओपनिंग ऑफ द न्यू जीएमसी ब्लॉक एज अ फुल फ्लेजेड कोविड हॉस्पिटल सेम लाईक द साऊथ गोवा हॉस्पिटल हॉस्पिशियल विथ देअर ओपन अप आणि एन्श्युअर दॅट द नॉर्मल एलिमेंट्स हॅपन इन जीएमसी ही फॅसिलिटी समज आमच्या दोतोरांकडे जमना बिकॉज ऑफ दे आर एक्झॉस्टेड शुड बी हँडेड ओवर टू द आर्मी अँड लेट द आर्मी मेडिकल कॉप्स मॅन द न्यू जीएमसी ब्लॉक 500, 700, 800 घालपच्यो आणि दिवपचे देन द क्वेश्चन ऑफ कॅपिंग रेट्स अदर थिंग्स एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस कितलीशीच हॉस्पिटलां लेट द गव्हर्मेंट नाव टेल रेट तुम्ही जे सांगले कितले हॉस्पिटल लिस्टेड असा तुम्ही रेट दिले कितली हॉस्पिटल लिस्टेड असा आणि त्या रेटिक 5 स्टार इन्क्लूड करा तुम्ही अंडर डिझास्टर मॅनेजमेंट किंवा 5 स्टार राहून मेटले सो आय थिंक द गव्हर्नमेंट इज द ट्रॅक वी हॅव ऑलरेडी टोल्ड वी ओनली नीड टू एन्श्युअर दॅट दिस गव्हर्नमेंट सेन्स प्रिव्हेल्स ऑन द चीफ मिनिस्टर अँड द हेल्थ मिनिस्टर दॅट दे वर्क टुगेदर फॉर द बेटर ऑफ गोवा ड्युरिंग कोविड टाइम्स लास्ट लास्ट विचार का लास्ट वीकाक एक हेल्थ मिनिस्टर जे होम आयसोलेशन आहा त्यांना किट दितले म्हणजे जे ऑक्सिमीटर आणि ते किती दिसतं तुमकां प्लाज्मा डोनेशनाक 1 वर्षाचो फ्री ट्रिटमेंट आशिल्लो दिलो आज कोविड की ट्रिटमेंट दिता दिसा अनाउन्समेंट मेयर अनाउन्समेंट ज्या दिसा दितलो त्या दिसा आय वील कॉंग्रेच्युलेट हिम फॉर हॅविंग डन अ गुड जॉब अदरवाइज दिसा मेयर अनाउन्समेंट टू क्रिएट परसेप्शन्स टू फूल द पीपल ऑफ गोवा एट ऑल टाइम्स इतलेच सांगता लास्ट 1.5 मंथ झाले आता सगळे मर्डर केस मारगाव मी अंजुना मी आता पेट करन्सी कसे पळतो तुम्ही कित्याक दिसान दीस गोवा केसीस बी वाढत वयतात कसे पळतो कपिल जावेरी कांड एंड कनेक्शन किती सांगितले ट्रेलर खंयचे पॉईंट सांगितले हांवें मनी लॉन्ड्रिंग बॅटिंग ड्रग्स प्रॉस्टिट्युशन आणि किती सांगितलं बॉलिवूड आणि किती सांगितलं अंडरवर्ल्ड स असतात म्हणून लास्ट 1.5 महिन्यान जितले झाले कांड आर पार्ट अँड पार्सल ऑफ सिमिलर लिंक्स विच आय एम नॉट द राईट पर्सन टू टॉक राईट नाव बिकॉज इन्व्हेस्टिगेशन्स आर ऑन मॅटर ऑफ टाईम लॉट ऑफ थिंग्स विल गेट एक्सपोज अँड आय थिंक दिस होल फ्रेम इफ डेलिजंटली डन बाय सेंटर हाऊ दे आर डुईंग कित्याक थंय प्रायम मिनिस्टर करून सोदता हांगाच्यान रॉंग इन्फॉर्मेशन सेंटराक वता स्टेटा कडेन कोण धाडटा ते हांव नको पण हियर द सेंटर फील्स दॅट द स्टेट इज डुईंग रिअली गुड द ॲक्च्युअल थिंग इफ सेंटर पुट्स अँड इंट्रोस्पेक्ट विल नो वेअर दे आर सो ऑल दीस आर पार्ट ऑफ द सेम मूव्ही विच विल ओपन अप इन 2 डेज थँक्यू